पेस्टिसाईड आणि शेतकरी ह्या दोघांची त्यांना संवाद साधण्याचा होता आणि तो संवाद साधण्यासाठी त्यांनी सांगितलं आपला दुपारचा कार्यक्रम ठेवायचा म्हणून काहींनी दुपारी सांगितलं काहींनी संध्याकाळी सांगितलं परंतु संध्याकाळी तांबट्याला बाजार असल्यामुळे बरेचशी कंपनी म्हणे दुपारी ठेवू नका संध्याकाळी ठेवा पण बाहेरवाल्यांनी सांगितलं का आपण दुपारीच ठेवू कारण संध्याकाळी वेळ होतो थंडीचा दिवस असल्याने तो दुपारी ठेवला आणि मग जेवणाचा नाश्ता न देता जेवण ठेवू असंही कंपनीने सुचवण्यात आलं म्हणून तिचा तो कार्यक्रम आयोजित केला. आयोजित करत असताना तिचं कोण पत्रकेते याला दोष देण काही अर्थ नाही. त्याचं कारण असं पत्रिकात नाव असलं म्हणजे तो दोष असतो असं काही नसतं त्याच्यामध्ये. तो तिथं जे जेवण ठेवलं होतं मठ्ठा जिलबी आहे काही असं मेनू होते आणि मलासुद्धा तिथं बोलवण्यात आलेलं होतं. निमंत्रित होतो मी तिथं व्यासपीठासाठी परंतु मला मेडिसिन चालू असल्यामुळे मी 10 वाजताच जेवण करून घेतलं. आमचे शशीभाऊ जात्रक स्वतः मला घ्यायला आले होते. हो किंवा ना चला आपण जा म्हणते भेट देऊ आपण गेलो म्हणजे त्यांना बरं वाटतं लहानल्या कंपनींना. परंतु शशीभाऊला म्हटलं तुम्ही पुढं चला मी येतो. ते पुढे गेले आणि मी माझ्या शेताकडे निघून गेलो. मग 3:30 वाजता मी स्टँडवर आलो. 5:15 वाजता माझे वडील गावात गेल्यानंतर तिन्ही हॉस्पिटलमध्ये खूप गर्दी बघितली आणि ते लगेच स्टँडवर आले का गावात काही कार्यक्रम होता का विषबाधा आला म्हणे मठ्ठ्याचा कार्यक्रम होता का. तर म्हटलं वडिलांना माहिती नव्हतं म्हणलं गावात असा असा कार्यक्रम ठेवलेला होता शेतकरी आणि पेस्टिसाईड यांच्याशी संवाद साधण्यासाठी बाहेर कंपनीनं आणि मठ्ठा तिथं होता. मी सुद्धा तिथं जाणार होतो परंतु मी जेवण केलं असल्या कारणाने मला झोपायची सवय असल्यामुळे मी बंगल्यावर निघून गेलो. हो आणि त्याच्यामध्ये मठ्ठ्याचा आयटम होता. हो आता मठ्ठ्याचा दह्याचा प्रॉब्लेम का त्या भांड्याचा प्रॉब्लेम ह्या अजून काही निश्चित कळालेलं नाही परंतु काहींना जो त्रास झाला तो जागेवर जी व्यक्ती गेली अतुल केदार आणि काहींना त्रास जाणवायला लागला काहींना न जाणवता ते का घाबरल्यामुळे बाकीचे स्वतःहून ॲडमिट झाले. कंपनीवर कारवाई कशी करते? कंपनीवर कारवाई करण्याचं कारण असं कारण त्यांनी आयोजित केलेला आहे कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे आणि जी पत्रिका छापलेली आहे गावातले तर प्रतिष्ठित लोकांना घेऊनच तो करावा लागतो म्हणून जो पत्रिकेत नाव आहे म्हणून असं त्यांना दोषी धरण्यात काय अर्थ नाही. उद्या मी एखादा इथं कार्यक्रम ठेवला उद्घाटनाचा आणि मी पत्रिकेत नाव टाकले म्हणून काय ती माझी चुकी असते का? नाही. त्याच्यामुळं याला सर्वस्व जबाबदार कंपनी. हो जी व्यक्ती गेली त्या कुटुंबाचं सर्वस्व त्यांनी त्या मुलाबाळांचं सगळं शिक्षणाची जबाबदारी स्वीकारावा. त्याच्यानंतर जे आजारी पेशंट आहे त्यांच्या सर्वांचं बिल भरण्यात यावा. हो आणि इथून पुढं जे काही कार्यक्रम घ्यायचे इथून पुढं मला तरी वाटतं खेड्यावर तू जसा कुठला आयटम ठेवू नाही अशी माझी विनंती. आणि त्या केटर्स जे त्यांनी जो स्वतः हां सुनील वडजे म्हणून केटर स्वतः मडके जाम तो नेहमीच आहे. तो नेहमीच असल्यामुळं सगळ्यांचं म्हणणं असं का गावात नेहमी तो कार्यक्रम करतो म्हणून त्याला ते देण्यात आलं. आता असं म्हणायचं का आपल्याला अधिकार नाही का त्याचा दोष आहे. हो दोष भांड्याचा आहे का दह्याचा आहे अजूनही निष्पन्न झालेलं नाही त्याचे आता रिपोर्ट येतील. चालतं.